महामंडळावर नियुक्ती तरी भाजप नेते माजी आमदार रामराव वडकुते नाराज. हिंगोली राज्य शासनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळीमेंढी विकास महामंडळावर अध्यक्ष म्हणून रामराव वडकुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु यापूर्वी आपण महामंडळावर काम केलेलं आहे, त्यामुळे पक्षाने मला विधानसभा किंवा विधान परिषदेवर संधी द्यावी असा व्हिडिओ रामराव वडकुते यांनी सोशल मीडियावर प्रसारित करत एक प्रकारे नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने भाजपा नेते माजी आमदार रामराव वडकुते यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळीमेंढी महामंडळावर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. रामराव वडकुते हे यापूर्वी 10 वर्ष याच महामंडळाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्याचबरोबर विधान परिषदेचे आमदार म्हणून देखील त्यांनी कार्यकाळ गाजवलेला आहे. महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची असलेली लक्षणीय संख्या लक्षात घेता पक्षाने आपल्या विधानसभा किंवा विधान परिषदेवर संधी द्यावी, राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये आपल्याला संधी मिळेल असं वाटत होतं, परंतु ते झाले नाही. महामंडळावर आपण काम करण्यास इच्छुक नाहीत, माझ्याऐवजी इतर कार्यकर्त्याला ही संधी द्यावी व मला समाजाचे नेतृत्व म्हणून विधिमंडळात काम करण्याची संधी द्यावी अशा आशयाचा व्हिडिओ वडकुते यांनी सोशल मीडियावर टाकल्यामुळे त्यांची पक्षाबाबतची नाराजगी दिसून येत आहे. रामराव वडकुते यांचा राजकीय अनुभव पाहता पक्षाने त्यांना मोठी संधी देणे अपेक्षित होते, परंतु महामंडळावरील निवड ही त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजगीची ठरली आहे. याबाबत पक्ष आता काय निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काही दिवसापूर्वी महामंडळाच्या नियुक्त्या करण्यात आल्या, त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा साहेब व आमच्या पक्षाचे माझे नेते आणि माझे बंधुतुल्य नेतृत्व माननीय बावनकुळे साहेब यांनी मला पुण्यश्लोक आल्या देवी शेळीमेंढी विकास महामंडळाचं अध्यक्षपद गेलं, ज्या पदाला राज्यमंत्रीचा दर्जा आहे ते दिलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. परंतु या पदावर मी यापूर्वी 2 वेळेस काम केलेलं असल्यामुळं मी पक्षाकडे विनंती केलेली की हे पद नवीन कार्यकर्त्याला द्यावी, करून जेणेकरून त्यालाही संधी मिळेल. मी यापूर्वी विधान परिषद होतो, मी विधानसभासुद्धा लढवली 2004 कळमनुरीला. माझी एकच इच्छा आहे की विधान परिषद, विधानसभा किंवा राज्यसभा यावर काम करण्याची संधी मला मिळावी, कारण समाज 1.5 कोटी असताना विधानसभेत आमचं नेतृत्व अतिशय कमी आहे, विधान परिषदेमध्ये सुद्धा त्या मानानं पाहिजे तेवढं स्थान मिळालं नाही, आणि म्हणून समाजाची काम करण्याच्या राज्याच्या दृष्टिकोनातून मला विधानसभेत किंवा विधान परिषदेत संधी मिळावी अशी माझी पक्षाकडे सारखी मागणी मी करत आहे. परंतु ती पक्षाला देण्यामध्ये अडचण आल्यामुळं मला त्यांनी महामंडळ दिलं, त्याबद्दल पक्षाचा मी ऋणी आहे, परंतु मला ते पद स्वीकारण्यामध्ये काही स्वारस्य नाही, आणि म्हणून मी पुन्हा पक्षाला विनंती करतो की समाजाला विधानसभेमध्ये चांगल्या प्रकारचं एक प्रतिनिधित्व द्यावं. मी सुद्धा हिंगोली त्या विधानसभा लढायला इच्छुक आहे, माझी मागणी सुद्धा त्याप्रमाणे आहे, आणि ते देता आलं नाही तर मला असं वाटत होतं कालच्या राज्यपाल नियुक्तीमध्ये माझं नाव येईल, परंतु काय अडचणी झाल्या पक्षाच्या मला माहीत नाही. 7च नावं जाहीर केली, अजून 5 बाकी आहेत. मला पक्षाची पुढं भविष्यकाळात चांगली संधी मिळावी अशी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र T24 साठी हिंगोली येथून गोपाल सातपुते.